ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। मनसे रोजगार विभाग कोल्हापूर जिल्ह्याच्या वतीने पदाधिकारी चर्चा सत्र व कार्यकर्ता मेळावा उत्साहात। इचलकरंजी कोल्हापूर जिल्हा मनसे रोजगार विभागाच्या वतीने बेरोजगारांना नोकरीची संधी मिळावी, एकही बेरोजगार तरुण नोकरीपासून वंचित राहू नये व मनसे रोजगार विभागाच्या वतीने सर्व बेरोजगार तरुण मुलामुलींनी मनसे रोजगार विभागाच्या पदाधिकारी यांच्या संपर्कात राहावे व महाराष्ट्र शासनाच्या योजनेची माहिती मनसे रोजगार विभागाचे राज्याध्यक्ष महेंद्र वैसाणे यांनी व पदाधिकारी मेळाव्यामध्ये केले। मनसे रोजगार विभागाचे राज्य सरचिटणीस शांताराम कारंडे यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँकाने किती उद्योगाला मुद्रा लोन व अण्णासाहेब पाटील महामंडळाचे लोन व अण्णाभाऊ साठे मंडळाचे लोन अनेक सबसिडीचे लोन बँकांनी उद्योगांसाठी बेरोजगार तरुणांना व तरुण तरुणींना दिलं याची माहिती राष्ट्रीयकृत बँकेकडून मागून घ्यावी व अनेक बेरोजगार तरुणांना न्याय द्यावा व सर्व सरकारी कार्यालयामध्ये ज्या शासनाच्या योजना आहेत त्या मनसे रोजगार विभागाच्या वतीनं गोरगरीब बेरोजगार तरुण व तरुणींना माहिती द्यावी व त्याचा लाभही मिळून देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करू असं आव्हानही कारंडे यांनी पदाधिकारी चर्चा व कार्यकर्ते मेळाव्यामध्ये दिली। तसेच मनसे रोजगार विभागाचे मुंबईचे राज्य सरचिटणीस संजय लोणकर व सहकार सेनेचे राज्य उपाध्यक्ष पुंडलिकराव जाधव यांचंही भाषण झालं। यावेळी प्रमुख उपस्थिती मनसे रोजगार विभागाचे कोल्हापूर जिल्हा संघटक राजेंद्र निकम, जिल्हा उपसंघटक शहाजी भोसले, मनसे शहर प्रमुख प्रतापराव पाटील, सहकार सेनेचे जिल्हा अध्यक्ष मनोहर जोशी, विद्यार्थी सेनेचे जिल्हा अध्यक्ष विनायक मुसळे, शेतकरी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष रामा बागलकोटे, मराठी कामगार सेनेचे तालुका अध्यक्ष महेश शेंडे, अमोल ढोणे, वाहतूक सेनेचे तालुका अध्यक्ष अनिल झाडबुके व मनसे रोजगार विभागाचे प्रसिद्धी प्रमुख अनिरुद्ध पाटील, राहुल दडवते, जेम्स तडाखे, विशाल पाच्चापुरे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते। तसेच मनसे रोजगाराचे राज्याध्यक्ष महेंद्र बैसाणे व राज्य सरचिटणीस शांताराम कारंडे व संजय लोणकर यांनी नवीन निवड करून पत्रे देण्यात आली। मनसे रोजगार विभागाच्या महिला आघाडीच्या कोल्हापूर जिल्हा संघटकपदी ॲडव्होकेट पूजा नाईकवडे, हातकलेंगले तालुका संघटकपदी सुरेखा शिंदे, शहर संघटकपदी सलमा हसन शेख व मनसे रोजगार विभागाच्या इचलकरंजी विधानसभा तालुका संघटकपदी इब्राहिम गुंडू सय्यद व उपतालुका संघटकपदी आनंदा काशीकर यादव यांना निवडीचं पत्र देण्यात आलं। या कार्यक्रमास महाराष्ट्र कामगार सेनेचे जिल्हा संघटक सद्दाम मुजावर, जिल्हा अध्यक्ष केप्पांना हलगेकर, तालुका अध्यक्ष इम्तियाज शेख, महाराष्ट्र कामगार सेनेचे तालुका अध्यक्ष सचिन बिराजे, शहर अध्यक्ष राहुल कडगावे, महेश डांगरे, सुभाष इंगळे, महिला आघाडीच्या बांधकाम कामगार सेनेच्या तालुका अध्यक्षा पूजा पवार, शहर अध्यक्षा बेगम नदाफ होते। राज्यलक्ष्मी गुरव, पल्लवी भोसले इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। महानकरी न्यूज साठी इजाज खान पठाण, इचलकरंजी।